आजच्या दिवसभराच्या सगळ्या घडामोडींवर आणि मुख्यतः मतदानाच्या सगळ्या घडामोडींवर आमचे विविध रिपोर्टर्स सध्या या मतदारसंघांमध्ये उपलब्ध आहेत आणि तिकडनं आपल्याला माहिती देण्यासाठी सध्या आपल्या संपर्कात आहेत आणि थेट जाऊया या सगळ्या रिपोर्टर्सकडे. सध्या आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे, कृष्णात पाटील, त्याचप्रमाणे अरुण मेहत्रे, योगेश खरे, नितीन पाटणकर. या सगळ्यांकडून आपण टप्प्याटप्प्यामध्ये माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण दीपककडे. दीपक, आपण सध्या बोरिवलीवर लक्ष ठेवून आहात आणि इथे अत्यंत महत्त्वाची लढत असणार आहे ती म्हणजे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे गोपाळ शेट्टी विरोधात उर्मिला मातोंडकर ही लढत. काय नेमकं सध्याचं मतदान केंद्रावरचं वातावरण दिसतंय? सकाळी 7 वाजता आणि मतदानाला आता सुरुवात होतीय. अनुपमा, उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर ही लढत अत्यंत चुरशीत झालेली आहे. त्यापूर्वी आपण जर विचार केला उत्तर मुंबईचा तर उत्तर मुंबई ही भाजपसाठी सगळ्यात सोपी लढत होती. मागच्या 2014 निवडणुकीमध्ये जवळपास 4.5 लाख मतांच्या फरकाने गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून निवडून आले होते, त्यामुळे ते पूर्णपणे निवांत होते. आणि काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरल्यानंतर मात्र या निवडणुकीतील चुरस जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. मी सध्या जे बी खोत या बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर इथल्या मतदान केंद्रावर आहे आणि भली मोठी रांग आपल्या ठिकाणी या ठिकाणी लागलेली दिसते. अजून मतदान सुरू व्हायचं आहे आणि त्याच्यापूर्वीच ही रांग या ठिकाणी दिसते आणि शेवटचं टोकही अगदी मागच्या बाजूला आहे. मतदारांचा उत्साह मी पहिल्यांदा गेले 3 टप्पे जे आहेत ते मी महाराष्ट्रातले मतदानाचे कव्हर केलेले आहेत, मात्र एवढा मोठा उत्साह मला कुठल्याच मतदान केंद्रावर दिसला नाही. जवळपास 100 मतदार जे आहेत या ठिकाणी मतदानासाठी सकाळी आलेले आहेत. काही मतदार म्हणतायत की सकाळी 6:30 आम्ही या ठिकाणी रांग लावून उभे आहोत. म्हणजे हा उत्साह बोरिवलीमध्ये आपल्याला मतदारांचा पाहायला मिळतोय आणि या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ते गोपाळ शेट्टींची मागची 4.5 लाखाची लीड उर्मिला मातोंडकर किती तोडणार की गोपाळ शेट्टींना पराभूत करणार या संदर्भात उत्सुकता आहे. कारण गेल्या महिनाभर ज्या पद्धतीने काँग्रेसने आक्रमकपणे या ठिकाणी प्रचार केलेला आहे, उर्मिला मातोंडकर ठिकठिकाणी विभागाविभागात फिरतायत, लोकांना भेटतायत आणि हाय प्रोफाईल लढत जे ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची ही लढत उत्तर मुंबईची आपल्याला पाहायला मिळते. जी लढत गेल्या महिनाभरापूर्वी भाजपसाठी अत्यंत सोपी होती ती आता त्या पद्धतीने सोपी राहिलेली नाहीये, त्यामुळे गोपाळ शेट्टींनी सुद्धा या मतदारसंघात जातीने पूर्णपणे लक्ष दिलं होतं. अगदी या लढतींविषयी आपण बोलत राहणारच आहोत दीपक, मात्र हे मागचं जे चित्र आहे ते या क्षणाला तरी अत्यंत उत्साहवर्धक आहे. एवढी मोठी रांग खरं तर मतदारांची लागलेली आहे आणि त्यामुळे सकाळच्या टप्प्यात लवकरात लवकर मतदान करून बाहेर पडावं. थेट जाऊया नाशिकमध्ये. सध्या नाशिक आणि दिंडोरीच्या लढतीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. योगेश, अत्यंत लक्षवेधी असणार आहे नाशिकमधल्या या लढती आणि दिंडोरीची लढत. काय नेमकं आत्ताचं सकाळचं चित्र आहे? निश्चित तिथे सुद्धा हाच कल असणार आहे, लवकरात लवकर सकाळच्या वेळीच मतदानाचा कल असणार आहे. काय नेमकं सध्याचं चित्र दिसत आहे? खरं आहे, मतदानाचा कल सकाळपासूनच लोकांनी गर्दी या ठिकाणी केली. आपण बघू शकतो की आत्ता या ठिकाणी अगदी सकाळी जॉगिंग ट्रॅकवरूनच सरळ सरळ लोक या ठिकाणी मतदान करण्यासाठी येताना दिसत आहेत आणि बाहेर मतदान सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठी रांग होती आणि मतदानाला या ठिकाणी सुरुवातही झाली. आपण बघू शकतो की ही लोक मतदान करून आलेली आहेत. तुम्ही पहिलं मतदान केलेलं दिसतंय, मतदान केलं का आपण? बाकी अजून ओके ओके. हां, काय तर मतदान करून आत्ता त्यांचे काहीतरी अडचण झाले म्हणून झालेले, पण अनेक लोक सकाळी सकाळी या ठिकाणी आलेले दिसत आहेत आणि सगळ्यांचं उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतोय. खरं म्हणजे उन्हाचा कडाका हा वाढतो आहे आणि तो कडाका टाळण्यासाठी सुद्धा लोक सकाळी सकाळी या ठिकाणी घरी येत सकाळी सकाळी या ठिकाणी घरून निघतायत आणि या ठिकाणी येत आहेत. काही जण सकाळी व्यायामासाठी जात असतात, फिरण्यासाठी जात असतात, ती लोकंसुद्धा सरळ सरळ व्यायाम करून या ठिकाणी येताना दिसत आहेत. आणि आपलं काम आधी उरकून घेऊया, मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावून घेऊया असं एकूणच चित्र यामध्ये दिसतंय. त्यातल्या त्यात आपल्या नाशिकचं भवितव्य हे करण्यासाठी मतदान करायलाच हवं असं आवाहनसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने केलं होतं आणि मोठी मोहीम राबवण्यात आली होती. अनेक उद्योजकांनी ही मोहीम राबवली होती, त्याचाच परिपाक आहे की लोक सकाळी सकाळी बाहेर पडताना दिसतात. खरे खरे, नाशिकवरून योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि आता थेट जाऊया आपण मावळमध्ये. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत. अरुण, खरं तर मावळची लढत ही फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी सुद्धा अत्यंत लक्षवेधी ठरलेली आहे. ती म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या लढतीमध्ये अत्यंत रंगत आणलेली आहे. काय नेमकं मावळमधलं चित्र दिसतंय? सकाळी आत्ताच मतदानाला सुरुवात झालेली आहे, कसा काय प्रतिसाद दिसतोय?
अनुपमा, जसं आपण आता सांगितलं की माओवादीची लढत ही खरोखरच लक्षवेधी ठरली आणि त्याची दोन प्रामुख्यानं कारणं आहेत. ती म्हणजे की या ठिकाणी पार्थ पवारांची झालेली एंट्री, म्हणजे त्याआधी काय सगळं राष्ट्रवादीमध्ये घडलं हे आपल्याला माहितच आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पार्थ पवारांनी या ठिकाणी राष्ट्रवादीकडून ते उमेदवार आहेत आणि इथले विद्यमान खासदार जे आहेत शिवसेनेचे, या शिवसेनेने याआधी 3 वेळा इथनं या माओमधनं विजय मिळवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे निर्माण झालेली चुरस हे इथलं दुसरं कारण आहे ही लढत लक्षवेधी होण्याचं. आता या क्षणी मी पिंपरी चिंचवडमधल्या थेरगावमध्ये ही संचेती विद्यालय मतदान केंद्र आहे तिथे आत्ता उपस्थित आहे आणि आपण पाहतो आहोत की मोठी रांग, म्हणजे आम्ही इथे येण्याच्या आधीपासून रांग लागलेली होती. मतदान प्रक्रिया सुरू व्हायची होती, अवकाश होता, त्या आधीपासूनच रांग लागलेली आहे आणि लोकांचा उत्साह आता निश्चितपणे खरोखर समाधानकारक म्हणावा असा आहे. पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे, त्यामुळे अनेक लोक जे आहेत आपापल्या उद्योग व्यवसायाला जात असतात, मात्र तिथे जाण्यापूर्वी मतदान करून जाणे, आपलं कर्तव्य बजावून जाणे, याला त्यांनी प्राथमिकता दिली, प्राधान्य दिले आणि त्याचं चित्र आपण इथे पाहतो आहोत. केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर हा सबंध मतदारसंघ जो आहे अतिशय विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे, म्हणजे इथनं पिंपरी चिंचवडपासून सुरू होतो तो थेट नवी मुंबईपर्यंत. तर अशा सगळ्या या संपूर्ण मतदार संघामध्ये असाच उत्साह जर कायम राहिला तर गेल्या वेळी इथे जवळजवळ 61% मतदान झालं होतं. पुण्याचं दुर्दैवानं 50% खाली हे मतदान गेले काही दिवसांपूर्वी. आणि मला असं वाटतं की मावळवासियांची आणि पुणे जिल्ह्यातला हा मतदारसंघ असल्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावरही जबाबदारी आहे की पुणे जिल्ह्याची जी मतदानाची टक्केवारी आहे ती कशी वाढवता येईल. निश्चितच हा एकंदरीत सगळा उत्साह पाहता सध्या तरी हे सगळं आशादायक चित्र दिसतंय. आमचे वेगवेगळे प्रतिनिधी असेच आपल्या बरोबर राहणार आहेत.